मित्रांनो, 10 एप्रिल स्वामी प्रकट दिवस. दिवसभरातून केव्हाही हे स्तोत्र वाचा, स्वामी प्रसन्न होतील, स्वामी कृपा तुमच्यावर होईल. मित्रांनो, 10 एप्रिलला स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी, सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. एक सणाचा, उत्साहाचा दिवस आहे, तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते, विशेष आरती केली जाते, विशेष नैवेद्य दाखविला जातो, स्तोत्र वाचन, पारायण, अखंड मंत्रजप आदी अन्य कामं, अनेक शुभ कार्य केले जातात. त्यासोबतच तुम्ही जर घरी राहून स्वामींची सेवा करणार असाल तर हे स्तोत्र वाचायला विसरू नका, काही मंत्रजप करायला विसरू नका, स्वामींना नैवेद्य दाखवायला विसरू नका. मित्रांनो, आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक असे स्तोत्र सांगणार आहे जे तुम्ही 10 एप्रिल स्वामींच्या प्रकट दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही वाचू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही ते वाचावे, आणि केंद्रात जाऊन, मठात जाऊन वाचता येत असेल तर तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. हे स्तोत्र तुम्हाला गुगलवर मिळेल किंवा याची छोटीशी पोथी मिळते, पारायणमध्ये सुद्धा याचे वर्णन दिलेले आहे. आता हे स्तोत्र कोणतं? तर हे स्तोत्र म्हणजे अक्कलकोट स्वामी स्तोत्र. अक्कलकोट स्वामी स्तोत्रामध्ये स्वामी समर्थांचे संपूर्ण वर्णन आहे आणि हे खूप शक्तिशाली, चमत्कारी स्तोत्र मानले जाते. या स्तोत्राचे एक वेळेस वाचन तुम्हाला करायचे आहे. हे स्तोत्र मनोभावाने, विश्वासाने, हळूवार, सावकाश, एक एक शब्द समजून तुम्हाला याचे वाचन करायचे आहे. तर नक्की मित्रांनो, 10 एप्रिलला स्वामींच्या प्रकट दिवशी स्वामींची सेवा करा, मंत्रजप करा, अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायला विसरू नका, त्यासोबत तारक मंत्र बोला, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करा, स्वामींना नैवेद्य दाखवा, स्वामींची आरती करा, अभिषेक जमत असेल तर अभिषेक करा, अखंड मंत्रजप करता असेल तर अखंड मंत्रजप करा, मठात केंद्रात जाऊन दर्शन घेता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही करावे. अशा रीतीने स्वामींच्या प्रकट दिवस तुम्ही उत्साहात साजरे करा, सणासारखे साजरे करा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.